शिवरखेड पोलिसांची मोठी कारवाई, छापेमारी करून शस्त्रसाठ्यासह नकली सोन्याचे नाणे केले जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील दधम येथे शिवरखेड पोलिसांनी सर्च ऑपरेशन दरम्यान एका घरातून पिवळ्या धातूच्या गिन्या तलवार व 3 मोटरसायकल, चाकू, लॅपटॉप, इतर साहित्यासह 1,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेषराव रावजी चव्हाण वय वर्ष 55 व दिलीप शेषराव चव्हाण वय वर्ष 32 राहणार दधम यांच्या राहत्या घरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेण्याच्या कारणाने सर्च वॉरंट प्राप्त करून त्यांच्या घराची झडती घेतली. या दोघांच्या घरातून पिवळ्या धातूच्या एकूण 700 नग गिन्या तलवार व 3 मोटरसायकल इतर साहित्यासह 1,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी हे काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने मुद्देमाल बाळगताना आढळून आले. यावर हिवरखेड पोलिसात गजनन दामोदर आहेर यांच्या फिर्यादीवरून शेषराव रावजी चव्हाण, दिलीप शेषराव चव्हाण या बापलेकांविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिवरखेड पोलीस करत आहेत. एकूण 86,000 दरम्यान त्याचं साहित्य आहे. तर हे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण अशा नकली सोन्याच्या गिन्याच्या आमिषाला बळी पडू नये. अशा दरम्यान आपल्याला कोणाचा कॉल आलेला असेल तर बुलढाणा जिल्हा पोलीस दलाला जरूर त्याबाबतची माहिती कळवावी. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंडिया स्टार वन न्यूज, संचालक फारुख शेख, बुलढाणा.